औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच दिसतोय. शहरामध्ये अनेक भागामध्ये आता पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. औरंगाबादमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर सकाळपासून अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस सुरू असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये अनेक सखल भागात पाणी घुसलेलं आहे. पाऊस कमी होतोय, जास्त होतोय, मात्र तुफान पाऊस सुरू असल्यानं रस्ते पूर्णतः निर्मनुष्य पडले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये सोयगावमध्ये कन्नडमध्ये आणि सिल्लोडमध्ये काही नद्यांना पूर आलेला आहे, पुलांवर पाणी गेलेलं आहे, त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा बीडमध्ये पाऊस सुरू आहे. उस्मानाबादमध्ये तर जवळपास 50 मंडळांमध्ये रात्रीतनं अतिवृष्टी झालेली आहे आणि काही ठिकाणी लोकसुद्धा पुराच्या पाण्यात अडकलेले आहे. जवळपास 17 लोक पुराच्या पाण्यामध्ये उस्मानाबादमध्ये अडकले होते कळंब तालुक्यात. त्या लोकांना काढण्यासाठी NDRFची टीम रवाना झाली आहे आणि लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. मराठवाड्यात या पावसामुळं डॅम्स पूर्ण भरले आहेत, धरणं भरलेले आहेत. छोटी मोठ्या धरणामध्ये पाणी प्रचंड जरी असलं तरी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 21 लाख हेक्टरवर पिकांचं आतापर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यात सध्या पुन्हा जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळं पिकांचं जे नुकसानीची आकडेवारी आहे ती वाढण्याची भीती आहे आणि त्यामुळं शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे. आज आणि उद्या म्हणजे मंगळवार आणि बुधवार हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे, त्यामुळं नागरिकांनी प्रवाहात जाऊ नये, नदी नाल्यांवरून पूल ओलांडू नये आणि शहरामध्ये सुद्धा सोबतच दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हा पाऊस आज दिवसभर आणि कदाचित उद्याही याच पद्धतीनं सुरू राहील असंही सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे